दक्षता घेऊन आम्ही प्रश्न विचारू आणि अध्यक्ष महोदय आपलं रूलिंग बद्दल मी आपलं अभिनंदन करतो की आपण या मंत्री महोदयांना सूचना केली आहे. पण मंत्री महोदयांनी आपल्याला पत्र दिले की नाही माहित नाही. जर आम्ही हजरही नाहीयेत मंत्री महोदय आणि त्यामुळे आपल्या सभागृहाची किती किंमत मंत्री महोदयांना आहे, आपली किती किंमत आहे हे याच्यातून दिसतं. आणि आपण जे या ठिकाणी सांगितलं मॅटर मॅट मध्ये आहे. अध्यक्ष महोदय न्यायाधिकरणाकडे आता प्रांताकडे एखादं मॅटर असेल तर सभागृहात चर्चा होते. मॅट मध्ये एखादं मॅटर गेलं तर अनेक वेळा या सभागृहात, आता मी जवळजवळ 34 वर्ष झाली या सभागृहात मॅट मध्ये आहे म्हणून चर्चा करायची नाही असं मी कधीही ऐकलेलं नाही. आणि बरं तसं जर असेल तर आपल्याकडे अध्यक्ष महोदय या ठिकाणी रूल सबज्युडिस मॅटरच्या साठी जे आहे ते जर बघितले तर त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय ओनली इन रिगार्ड टू द स्पेसिफिक इश्यूज बिफोर अ कोर्ट द एंटायर गॅमेट ऑफ द मॅटर इज नॉट प्रिक्लुडेड. इन केस ऑफ लिंक मॅटर्स पार्ट्स ऑफ विच आर सबज्युडाइज अँड पार्ट्स नॉट सबज्युडाइज डिबेट कॅन बी अलाउड ऑन द मॅटर्स विच आर नॉट सबज्युडाइज. Rule of subjudice has application only during the period when the matter is under active consideration of a court of law or court martial. That would mean as under, but that here, that in civil suits, from the time issues are framed till judgment is delivered. And in this matter, the issues are framed. That means, the argument is made. The government has not given the affidavit in the matter. त्यामुळे मॅटर मॅटच्या समोर आहे असं म्हणायला देखील वाव नाही. त्यामुळे अध्यक्षमध्ये ही लक्षवेधी घेतली पाहिजे. मंत्रालयातील कर्मचाऱ्यांचा, शेकडो कर्मचाऱ्यांचा हा प्रश्न आहे आणि मंत्री महोदय वारंवार टाळतायत. आमची आपणाला विनंती आहे की ही लक्षवेधी आजच घेतली पाहिजे. सरकारने त्याला उत्तर दिलं पाहिजे. आणि या लक्षवेधीचं बॅकग्राऊंड असं आहे की राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी जी घोषणा केली त्याच्या विरोधात जाऊन मंत्रालयातून वेगळीच ऑर्डर काढलेली आहे आणि त्यामुळे हे प्रकरण ऍडमिनिस्ट्रेशन मधल्या गोंधळाचं देखील आहे, मुख्यमंत्र्यांच्या अवमानाचं देखील आहे, सभागृहाच्या अवमानाचं देखील आहे आणि जे कर्मचारी कार्यक्षम आहेत त्यांच्यावर अन्याय करणार देखील आहे. आणि म्हणून हे मॅटर आपल्यासारख्या अध्यक्षांनी निर्धार करून मंत्री महोदयांना सभागृहात यायला लावून, आता गुलाबराव पाटील यांना माननीय मंत्री महोदयांना जर यायचं नसेल तर या ठिकाणी त्यांना भाग पडलं पाहिजे. ते जर गावाला गेले असतील तर हे जीएडीचं मॅटर आहे. जीएडीचे जे मंत्री असतील त्यांना या ठिकाणी हजर ठेवलं पाहिजे. जीएडीचं खातं मला वाटतं माननीय मुख्यमंत्री महोदयांना असेल तर मुख्यमंत्री महोदय देखील हजर राहू शकतात. पण आज आपण या प्रश्नाला आपण न्याय द्या.